परिस्थिती सध्या अशी नाही आहे दीपक की आपण त्यांना बोलू शकू. पोलीस त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न करत आहेत. एकूणच माध्यमामुळे कदाचित या ठिकाणी पुन्हा गर्दी वाढून पोलिसांना किंवा प्रशासनाला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी त्रास होऊ शकतो ही बाजू आहे. या ठिकाणी देखील बघा पोलिसांचा बंदोबस्त आहे. काही कार्यकर्ते आक्रमक आहेत, काही शांतपणे बघू लागलेले आहेत. सगळी मराठा आंदोलक वडीगोद्रीच्या जवळ येऊन या ठिकाणी घोषणाबाजी करत असल्याचं सध्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. काही काही लोकांचं म्हणणं आहे की आंतरवली सराटीकडे जाताना रस्ता अडवला जातोय. रवी, वडीगोद्री ते आंतरवली सराटी इथं रस्त्याला तिकडे जाणाऱ्या गाड्या पोलिसांनी अडवल्या. ते जे ओबीसीचं आंदोलन चाललंय ते आमच्यावर शिवीगाळ करताय. येणाऱ्या गाड्या उद्या जाऊन जात आहे, मग आम्ही काय करायचं? मनोज दादा धरंगे पाटला तिथं उपोषण चालू असताना इथं उपोषण करायची गरजच नाही ना ह्यांना? इतक्या जवळ उपोषण करायचे ह्यांना? मुख्यमंत्री साहेबांना आणि ह्या सरकारला दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचं आहे, त्याच्यामुळे इथं उपोषण चालू आहे आणि आमच्या गाड्या अडवल्या जात आहे. मागच्या वेळेस पण याच ठिकाणी झालं होतं ना उपोषण? हा, मागच्या वेळेस झालं, पण आता मनोज दादा बसलेत ना. ते मनोज दादा बसल्यानंतर ते बसलेत, मग मध्ये का नाही बसले? मनोज दादा बसले बसायची काय गरज आहे? धनगर समाजाचा परिस्थितीमुळे गोंधळ होऊ शकतो. मग पोलिसांनी तिथं गाड्या अडवू नयेत, आमच्या समाज बांधवांना मोकळं जाऊन द्यावा, मोकळे येऊन द्यावा. प्रश्नच मिळतोय, गाड्या अडवल्या किंवा कोणी आमच्या गाड्या अडवल्या, कोणी शिवगाळ केली, तर मग कोणता समाज गप्प बसणार आहे? आमचं सरकारला म्हणणं हेच आहे की मनोज धरंगे पाटीलचं उपोषण अधुगा सुरू झालं आणि नंतर हे बसलेत. हे उपोषण थांबवा आणि ह्यांनी पंढरपूरमध्ये जाऊन धनगर समाजाला एस टी आरक्षण मिळवा म्हणून उपोषण करावं. हे आपण बघू शकत असाल, ते एक आंदोलक आहे ज्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी पोलीस कुठेतरी अडवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आज सकाळपासून हा रस्ता मोकळा करण्यात आलेला आहे आणि त्याच कारणामुळे दोन्ही आंदोलक या ठिकाणी आमनेसामने येण्याचे प्रकार या ठिकाणी घडताना दिसत आहेत. अजूनही माझ्या मागे जर बघू शकत असाल तर काही मराठा आंदोलक त्यांना समजवण्याचा प्रयत्न देखील करत आहेत. काही बाहेरगावची मंडळी या ठिकाणी आलेली पाहायला मिळत आहे, जी स्थानिकचे रहिवासी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी काही त्यांच्या सहकाऱ्यांना देखील या ठिकाणी पाठवलं होतं आणि त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला होता. दुसरीकडे ओबीसी आंदोलनस्थळी देखील तसंच तणावाचं वातावरण आहे. पोलीस आता हरकतीत येत असतानाचा दिसत आहेत. पोलिसांचा जी क्विक ॲक्शन फोर्स आहे तो देखील या ठिकाणी आता तैनात करण्यात आलेला आहे आपण बघू शकत असाल. तर पोलिसांचा आता फौजपाटा वाढलेला आहे आणि मराठा आंदोलक वडीगोद्रीजवळी धुळे सोलापूर महामार्गावरती घोषणाबाजी करताना या ठिकाणी दिसत आहेत.